22 नोव्हेंबर पर्यंत राज्यात विविध भागात मेघगर्जनेसह पाऊस पडणार आहे. आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. तर 20, 21, 22 नोव्हेंबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामध्ये तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस होईल असा अंदाज आहे. विदर्भात सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. जालना जिल्ह्यामध्ये रात्री अवकाळी पावसानं काल हजेरी लावली. जिल्ह्यातील बोरगाव मठ, बोरगाव फदाट, बोरी, हिवरापळी, चिंचखेडा, जानेफळ या परिसरासह आणखी काही भागांमध्ये हलका आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. गहू, हरभरा, ज्वारी, मका या रब्बी पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर आहे. मात्र वेचणीला आलेला कापूस भिजल्यानं कापसाचं मात्र काही प्रमाणात नुकसान झालं. सोलापूर शहरात रात्री मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे काल लोकांची एकच तारांबळ उडाली. दरम्यान पावसामुळे शहरातील नई जिंदगी परिसरामध्ये घरांमध्ये गटाराचं पाणी शिरलं, त्यामुळे लोकांनी संताप व्यक्त केलाय आणि महापालिकेच्या स्वच्छता विभागाच्या कारभाराची पुन्हा एकदा पोलखोल झाली. गेल्या 3 दिवसांपासून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे आंबा आणि काजू पिकावर परिणाम झालाय. आधी कोकणात थंडीची चाहूल लागली होती, त्यामुळे आंब्याला मोहर सुद्धा आला होता. मात्र पावसामुळे मोहर गळून पडलाय. आंब्यावर तुडतुडे आणि बुरशीजन्य रोग वाढण्याची भीती व्यक्त होतीये. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये रिमझिम पावसानं काल हजेरी लावली. गेल्या आठवड्याभरापासून या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा पारा वाढला होता. तर नंदुरबारमध्ये काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाला आणि जवळच्याच भागात प्रखर सूर्यप्रकाश होता. अशा पद्धतीचा प्रकारही पाहायला मिळाला. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या 2 राज्यांमध्ये समन्वयकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यांना प्रदान करण्याबाबत जिल्हाधिकारी आचल गोयल यांनी आदेश दिले होते आणि त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे नवा मोंढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय धर्माजी लोखंडे यांनी सदर कंपनी विरोधात तक्रार केली आहे. दक्षिणेतील मंदिरनगरी तिरुपतीला मुसळधार पावसानं झोडपून काढले. आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये गेल्या 2 आठवड्यांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय. तिरुमलाच्या डोंगरावरून आलेलं पाणी आणि मुसळधार पाऊस यामुळे पायथ्याशी असलेल्या तिरुपतीमध्ये पाणीबाणी निर्माण झाली आहे. स्वर्णमुखी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत असल्यामुळे प्रशासनानं आता नदीकाठच्या गावांना सावध राहण्याचा इशारा दिला. पण ही दृश्य सध्या पाहतोय, तिरुपतीमध्ये अक्षरशः पाणीबाणीचं स्वरूप आलंय. डोंगरावरून वाहत येणारं पाणी आणि मुसळधार झालेला पाऊस यामुळे आता नद्यांना सुद्धा पूर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सगळ्या नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावं असा इशारा देण्यात आलाय. एकंदरीत पावसामुळं आणि या पूरस्थितीमुळं जनजीवन सुद्धा विस्कळीत झालंय. अनेक वस्तूंचं नुकसान झालंय. जनावरं सुद्धा काही ठिकाणी वाहून गेली आहेत तर काही ठिकाणी मृत्यूमुखी पडली आहेत. आपण ही दृश्यांमधून जाणून घेऊ शकतो, या पुरामुळे निश्चितच तिरुपतीमधलं जनजीवन हे विस्कळीत झालंय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.